वाढलेलं वजन कमी करणं सोपं काम नाही पण अशक्य असं सुद्धा नाही. वजन कमी करण्यासाठी दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या आहेत, एक म्हणजे आहार आणि दुसरं म्हणजे व्यायाम. या दोन्ही गोष्टी काटेकोरपणे पाळल्या की वजन कमी होईल. वाढलेलं वजन कमी करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगळी आहे. पोट सुटणं आणि मांड्या जाडजूड होणं ही समस्या अनेकांना छळते. चालताना मांडीला मांडी घासते आणि त्वचेवर इजा होते व मांड्या काळपट सुद्धा पडतात. मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहारासह 3 व्यायाम नियमित केले तर मांड्यांवर चरबी कमी होण्यामध्ये मदत होते. नंबर 1, पायऱ्या चढा आणि उतरा. पायऱ्या चढणे हा एक प्रकारचा व्यायामच आहे, ज्यामुळे मांड्यांवरची चरबी लवकर कमी होण्यामध्ये मदत होते. दररोज किमान 5 वेळा पायऱ्यांवरून चढ उतार करा. हा व्यायाम नियमित केल्यामुळे मांड्यांवरची चरबी झरझर कमी होईल. नंबर 2, उठा बशा काढा. उठा बशा हा शिक्षेचा प्रकार नसून खरं तर व्यायामच आहे. या व्यायामामुळे मांड्यांचे स्नायू मजबूत होतात, चरबीही कमी होते. मांड्यांसह पोटाची आणि हिप्सची चरबी सुद्धा कमी करण्यामध्ये मदत मिळते. आपण दिवसातून 20 वेळा सिटअप्स हा व्यायाम करू शकता. नंबर 3, सायकलिंग. अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सायकल चालवण्याचा सल्ला आपल्याला अनेकांनी दिला असेलच. सायकल चालवल्याने पायांना मजबूती मिळते. नंबर 4, जास्त पाणी प्या. वजन कमी करत असताना जास्तीत जास्त पाणी पिणे, हायड्रेटेड राहणे फार गरजेचे आहे. अशा पद्धतीने मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी योग्य आहारासह कोणते व्यायाम करायचे हे आज आपण जाणून घेतलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.